डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये एसटीचा धाकला मिळेल। कोर्टामध्ये केस लढलं प्लांट ए आणि म्हणून मी ठरवलं प्लांट बी पण आपला तयार असला पाहिजे। एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा। एसटीडीच्या गुलामगिरीतनं बाहेर पडा, एक दिवस तुम्ही राजा व्हाल। हे साहेब ताई दादा म्हणायचं सोडून द्या। धनगरांना एसटी म्हणून नोटिफाय केला असता तर 2023 ला गोपीचंद पडळकरला महाराष्ट्रामध्ये धनगर जागर यात्रा काढायची गरज पडली नसती। अरे बाळानोतील आवाज गेला पाहिजे, काय लांडग्याच्या कळपात आपला आवाज घुसला पाहिजे। येळकोट येळकोट इंदापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या धनगर जागर यात्रेला समर्थन देण्यासाठी, सपोर्ट देण्यासाठी भव्य आणि दिव्य जागर मेळाव्याचं आयोजन केलंय। या मेळाव्यामध्ये उपस्थित माझे सहकारी माननीय शिवदासजी बिडगर, माननीय माऊलीभाऊ वाघमोडे, माननीय बिलासजी वाघमोडे, माऊलीभाऊ चौरे, माझे मित्र माननीय सचिन आरडे, माननीय आबासाहेब थोरा, युवा नेते गजानन वाक्से, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस अजित मासाळ, चिटणीस माननीय आकाश कांबळे, माझे दुसरे सहकारी माननीय बापूराव सोलटकर, अशोकभाऊ चोरमले डायरेक्टर मार्केट कमिटी, युवा नेते भारतीय जनता पार्टीचे माननीय अण्णासाहेब काटे, भीमराव आरडे, अण्णासाहेब चोरमले, महेंद्र रेडके दादा, संजय नरुटे, विनोद आरडे, बाळासाहेब डोंबाळे, विष्णुपंत मकर, माननीय अनिताताई खरात, तानाजी नरुटे, रविभाऊ, आबासाहेब बडगर, माननीय महेंद्रजी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, चुकून कुणाचं नाव राहिलं असलं तर माफी मागतो। आणि तुम्ही सर्वजण बऱ्याच जणांनी मेळाव्याला जाऊ नका असा निरोप देऊन सुद्धा तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, बरोबर ना? आणि जागर यात्रेचा हेतूच हा आहे की एका बाजूला धनगर समाजाच्या आरक्षणाची केस हायकोर्टामध्ये सुरू आहे आणि त्या केसचा सातत्यानं माननीय मधू शिंदे साहेबांच्या सोबत मी स्वतः पाठपुरावा करतोय आणि त्या पाठपुराव्यामध्ये राज्य सरकारच्या वतीनं जे काही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या केसमध्ये आपल्याला अपेक्षित होतं ते सगळं राज्य सरकारच्या वतीनं 3 शपथपत्रावरती हायकोर्टामध्ये धनगरांच्या बाजूनं सरकारनं बाजू ठामपणे मांडलेली आहे। माननीय धनगर समाजाच्या आरक्षणाच्या केससाठी अंतिम सुनावणीच्या 3 दिवसाच्या तारखा दिलेल्या आहेत।
या तीन दिवसामध्ये हायकोर्टामध्ये धनगर केस शिवाय दुसरं कुठलंही कामकाज चालणार नाही। तीन दिवसामध्ये हा विषय पूर्ण संपेल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे कष्ट आहे, मेहनत आहे, विरोबाचा, बाळूमामाचा, अहिल्यादेवींचा आशीर्वाद आहे, गेल्या 70 वर्षाच्या अन्यायाला वाचा फुटेल आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या धनगराच्या पोराच्या हातामध्ये यष्टीचा धाकला मिळेल अशी आपल्या सगळ्यांना खात्री आहे। हा आपला प्लान ए, कोर्टामध्ये केस लढलं प्लान ए, आणि म्हणून मी ठरवलं प्लान बी पण आपला तयार असला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या धनगरांची रस्त्यावरची लढाई लढणं, एकत्रित होणं, एकजूट होणं आणि राज्य सरकारला ताकद दाखवून देणं हा आपला प्लान बी आहे। म्हणून धनगर जागर यात्रेचं नियोजन मी संपूर्ण महाराष्ट्रावर केलं आहे। योग्य आहे का अयोग्य? आवाज येत नाही तुमचा? योग्य आहे का अयोग्य? मी जेव्हा धनगर जागर यात्रा सुरू केली तेव्हा लांडग्याची सगळी पिल्लं कामाला लागली। माहित आहे ना लांडगा कोण आहे? माहित आहे ना लांडग्याची पिल्लं सगळीकडे विष पेरायला लागली। काय पेरायला लागली? अरे गोपीचंद एका बाजूला म्हणतोय धनगरांची केस न्यायालयात प्रलंबित आहे आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय धनगर जागर यात्रा काढतोय। म्हणून मी त्यांना दोन प्लान सांगितलं आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातला धनगर जागा होतो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या धनगरांच्या मध्ये एकजूट होते, एक मत होतं, तेव्हा तेव्हा प्रस्थापितांची झोप उडते। हे वाक्य कायम ध्यानात ठेवा, इतकी मोठी ताकद तुमच्यामध्ये आहे। 2014 तुम्ही सगळे एकत्रित आला, सरकार उलटून गेलं, आलेल्या सत्ताधाऱ्यांनी कबूल केलं आम्ही धनगरांच्या मुलांना, जे पडले त्यांनीही कबूल केलं की आम्ही धनगरांच्या मुळे घरी बसलो आहे। अरे मग ही जर इतकी मोठी ताकद, इतकी मोठी शक्ती जर आपल्यामध्ये असेल तर आपण अन्याय कशासाठी सहन करतोय? काय कारण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याच्या समोर आपली सभा आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून दिली तर गुलाम पेटून उठतो आणि बंड करतो, बरोबर का? तुम्हाला गुलामगिरीची किती वेळा जाणीव करून दिली तरी तुम्ही बंड का करत नाही? का पेटून उठत नाही? का तुम्हाला राग येत नाही? का तळपायाची आग तुमच्या मस्तकात जात नाही? का हे तुम्ही एसटीडीच्या नादात किती दिवस गुरपटणार? एसटीडी म्हणजे काय? एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा। एसटीडीच्या गुलामगिरीतनं बाहेर पडा, एक दिवस तुम्ही राजा व्हाल। हे साहेब, ताई, दादा म्हणायचं सोडून द्या। इंग्रजांच्या काळात कशी गुलाम करण्यासाठी त्यांनी एक रचना केली होती तशी या एसटीडीची ही रचना आहे। दादासाहेब आले, ताईसाहेब आल्या, साहेब आल्या। अरे साहेब आपला कुणी नाही, आपला साहेब एकच डॉक्टर बाबासाहेब, एकच साहेब आपला। याच्यापर्यंत दुसरा तिसरा चौथा साहेब नाही आहे। बाबासाहेबांच्या मुळे आपण माणसात आहोत। आपल्या घरात बाबासाहेबांचा फोटो असला पाहिजे। मी हक्कानं सांगतो कारण माझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे आणि मी रोज दर्शन घेतल्याशिवाय मी घरातून बाहेर पडत नाही, कारण इतकी ताकद बाबासाहेबांनी आपल्याला दिली। आणि त्यामुळे साहेब हे म्हणणं सोडून द्या, हे दबावात राहायचं, त्यांना काय वाटल, कोण काय म्हणतील, जवळच्यांना काय वाटल, अरे ते जवळचे तर सोडून द्या, ते तिथं बुट चाटतच बसलेत, त्यांचं नाक सोडून द्या तुम्ही। तुम्हाला जर राजकर्ती जमात व्हायची असेल, तुम्हाला जर हक्काचं आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल तर धनगरांच्या पुढे एकच पर्याय आहे की तुम्ही संघटित होणं, तुम्ही एकजूट होणं आणि निर्भीडपणे या प्रस्थापितांच्या विरोधात लढणं। याच्या पलीकडे दुसरा तिसरा चौथा पाचवा पर्यायच तुमच्या समोर शिल्लक नाही आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती करण्यासाठी आलोय, इंदापूरमध्ये आलोय त्यासाठी। अरे पुणे जिल्ह्यातली काय परिस्थिती आहे? पुणे जिल्ह्यामध्ये पुण्याच्या आजूबाजूला सगळे गुंडा मंत्री आहेत। कोण आहेत लोक? कुठले आहेत लोक? धनगरांचं नुसतं आरक्षण ह्यांनी दाखवलं नाही, धनगरांच्या जमीन ह्यांनी लाटल्या पुणे परिसरामध्ये आणि जेजुरीच्या परिसरामध्ये होळकरांच्या आणि धनगरांच्या जमिनी होत्या, या प्रस्थापितांच्या जवळच्या बगलबच्च्यांनी लाटल्या। रामोशी समाजाची वतना
नरवीर राजे उमाजी नाईक इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलेला राजा, रामोशी समाजाची वतनया पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त होती, ती वतनया बगलवच्यांनी सगळे लाटली लुबाडली आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन महारत्नाच्या जमिनी मोठ्या प्रमाणात होत्या। या पुणे जिल्ह्यामध्ये या प्रस्थापितांच्या जवळच्या लोकांनी ह्या लाटल्या, म्हणून नुसतं धनगर आरक्षणाची लढाई नाही, आमच्या ज्या जमिनी लाटल्या त्या सुद्धा जमिनी आम्हाला ह्यांच्याकडून परत काढून घ्यायच्या आहे, त्याच्यासाठी आपल्याला ताकदीन उभा राहावं लागल, एक झूट व्हावं लागल। अरे कागदोपत्री फेरफार करून जमिनी लाटल्यात, ते काही कुणाच्या अधिकृतपणे घेतलेल्या नाहीत, म्हणजे यांनी आमचं आरक्षण लाटलं, यांनी आमच्या जमिनी लाटल्या, यांनी आम्हाला राजकारणात पुढे येऊ दिलं नाही, यांनी आमची शैक्षणिक प्रगती होऊ दिली नाही, यांनी आम्हाला कुठल्याच विषयामध्ये सन्मान मिळवून दिला नाही। आणि मग तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे, याच पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यामध्ये बी के कोकरे नावाचा एका मेंढपाळाचा पोरगा उंडवडी गावाचा, तो पोरगा पेटून उठला, या महाराष्ट्रामध्ये फिरला, तेव्हा ही साधनं नव्हती, चार चाक्या फॉर्च्युनर इंडिवर नामुकांत या गाड्या नव्हत्या, दुचाकी गाडीवरनं एक मेंढपाळाचा उच्च शिक्षित पोरगा जो इंजिनियर होता त्या काळातला, केमिकल इंजिनियर, 1,00,000 रुपये पगाराची नोकरी होती, त्यानं त्या नोकरीला लाट घातली आणि त्यानं सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना जागा केला। काय म्हणून जागा केलं की अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानानं आम्हाला एसटी मध्ये आपला समावेश केलेला आहे, आपली अंमलबजावणी झाली नाही, एसटीचं आरक्षण आपल्याला न मिळाल्यामुळं राजकारणामध्ये आपले आमदार नाहीत, राजकारणामध्ये आपले खासदार नाहीत, शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आम्हाला आरक्षण नाही, आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये यशवंत सेनेच्या माध्यमातून स्वर्गीय बी के कोकरे नावाच्या एका तरुण तडपदार उच्च शिक्षित इंजिनियरानं एक मोठी चळवळ उभा केली। यात्रा जत्रा खेळी पाळी वाड्या वस्त्या हा माणूस टू व्हीलरवरती यायचा, मी शाळेला असताना त्यांना बघितलंय, यात्रांमध्ये धनगरांना आव्हान करायचा, बोकडं कापू नका, कापलेली बोकडं तर तुम्ही त्या बोकडाचं एक कातड वर्गणी म्हणून तुम्ही यशवंत सेनेला द्या, लोक हजारो काकडी बी के कोकरे साहेबांना द्यायची, आणि मग त्यातनं हा वाद चळवळ चालवायचा। त्यांची मागणी होती एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा, 80 ते 90 हे दशक होतं, महाराष्ट्रामध्ये धनगरांना जाणीव करून दिली या माणसानं, आणि ही गोष्ट जेव्हा पवारांच्या लक्षात आली की बी के कोकरे नावाचा एक धनगराचा पोरगा या महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्या दऱ्याखोऱ्यामध्ये जातोय, मेंढपाळांना एकत्रित करतोय, धनगरांना एकत्रित करतोय, धनगरांना त्यांच्या हक्काची अधिकारांची जाणीव करून देतोय, आणि मग थोडा फोडीमध्ये माहीर असणाऱ्या पवारांनी ते काय एक घर फोडलं का महाराष्ट्रामध्ये? धनगर आणि धनगर सबान जी आहेत फटके मुक्त, त्यांच्यासाठी एनटी नावाचा प्रवर्ग तयार केला आणि सगळ्यात मोठा धनगरांचा घात तिथं झाला। लोक म्हणाले साहेबांनी एनटी दिलं, साहेबांनी एनटी दिलं, साहेबांनी एनटी दिलं, आणि एसटीची आमची मागणी होती एनटी दिला, जर तेव्हा शरद पवारांनी धनगरांना एसटी म्हणून नोटीफाय केला असता तर 2023 ला गोपीचंद पडळकरला महाराष्ट्रामध्ये धनगर जागर यात्रा काढायची गरज पडली नसती। 90 तुम्ही आमचा घात केला आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्हाला माझं आव्हान आहे, तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, अरे हे आपला अधिकार आहे, आपण नव्यानं मागत नाही आहे, नव्यानं आपण काहीच मागत नाही, आपलं ऑलरेडी आहे, अंमलबजावणीची मागणी करतोय। टीव्हीवरती वारंवार कुणीतरी येतोय धनगरांना आम्ही तो येऊ देणार नाही, काय तुमच्या बापात जाहीर झाली आहे का, कायदा तुम्ही दिलाय? टीव्हीवरचे काही तज्ञ लोक बोलतात धनगरांना इथं समावेश देणार नाही, अरे आम्ही आहोत, आम्ही अंमलबजावणीची मागणी करतोय, आणि सरकारलाही आता सगळं पटलंय की धनगरांची अंमलबजावणी करणं तुम्ही त्याशी काम याच्याशी मला देणं घेणं नाही आहे। धनगर समाजासाठी सगळ्या पोट जाती विसरून पोट जातीचा कुठेही तुम्ही उल्लेख करू नका, नाहीतर परत तुमच्यासाठी लढाई कोणी करणार नाही, हे तुम्ही बाजूला करून टाका, त्याचा काही उपयोग नाही, तुमच्या जेवढे गट पडतील तेवढं या प्रस्थापितांना बरं आहे, कारण प्रस्थापित घाबरतो भीतो, आणि तुम्हाला माहित आहे आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत खंडोबा आहे, विरोबा आहे, खंडोबाचा भंडारा ज्या ज्या बहुजनाच्या कपाळाला आहे तो आपला भाऊ आहे, हे लक्षात ठेवा, ज्याच्या कपाळावरती भंडारा आहे, ज्याचा पिवळा कपाळावरती आहे तो भटका विमुक्त, तो ओबीसी, तो मायनर ओबीसी आणि तो मागासवर्गीय, तो आपला सक्का चुलत भाऊ, सक्का भाऊ, काय समजायचे सभा, पण तो आपला भाऊ आहे,
आणि त्या सगळ्यांची एकजूट आपल्याला करायची आहे. या पवारांच्या विरोधात जर तुम्हाला लढायचं असेल तर एकटं एकटं लढून चालणार नाही, सगळ्यांची एकजूट करावी लागेल, एक मेळ करावा लागेल आणि या प्रस्थापितांच्या विरोधात व्यवस्थितपणे लढलं पाहिजे. मी वारंवार पवार का म्हणतोय, तुम्ही म्हणणार हा सत्तेत पण नाही, इकडे पण नाही, तिकडे पण नाही, पण हा संभ्रम निर्माण करणारा माणूस आहे. चौंडीमध्ये आपलं उपोषण सुरू होतं, चौंडीमध्ये लेक आणि नातू गेला दोघ आणि काय म्हणले मीडियाच्या समोर, धनगरांना आरक्षण मिळायला पाहिजे, सरकार धनगरांच्या वरती अन्याय करताय. बघितलं का नाही टीव्हीला? तुम्हाला बरं वाटलं असं लय आपल्यासाठी झटायला लागली ती, असं वाटलं का नाही? भावनिक वगैरे झाला का तुम्ही? साहेबांचं हक्क घर कामाला लागलंय धनगरांना आरक्षण द्यायला, इकडं चौंडीत म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या आणि तिकडं सिन्नरमध्ये तुमच्या जिल्ह्यात सिन्नरमध्ये आदिवासींची एक हक्क परिषद झाली, तिथं पवार काय म्हणते, आदिवासीमध्ये कुणालाही घुसरू देणार नाही. चौंडीत म्हणते धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तिकडे जाऊन म्हणते आदिवासीमध्ये आम्ही कुणाला घुसू देणार नाही, आदिवासींचे हक्क आम्ही संरक्षित करणार. हा प्रकार. आणि म्हणून खरं बोला, मी नेहमी खरं बोलतो, मी स्पष्ट बोलतो, त्यामध्ये माझ्यावरती अटॅक पण दोन वेळा केली, तुम्ही सगळ्यांनी बघितलं की त्यांना आता सोसणं झालंय. महाराष्ट्रातला आता जागर यात्रा सुरू आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे. मी तुम्हाला सांगतो की या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हायकोर्टचा निकाल तर आपल्या बाजूने येईल, जर तो काय तिकडे काय उलट सुलट झाला तरी सुद्धा आपण सगळेजण संघटित होऊन एका ताकदीनं सरकारकडे मागणी करू की राज्य सरकारच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटीचा दाखला देण्याची प्रक्रिया ही राज्य सरकारनं केली पाहिजे, त्यासाठी सगळे आपण एकत्रित येऊ, त्या सगळे आपण एक ताकद लावू. आणि म्हणून 22 तारखेला आपला आरेवाडीला दसरा मेळावा आहे, धनगर समाजाच्या आरक्षणाला मोठी कलाकृती देणारा आरेवाडीचा दसरा मेळावा 22 तारखेला आहे. आज 16 तारीख आहे, 4-5 दिवसानंतर तुम्ही सगळे इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी तिकडे या आरेवाडीला, गर्दी लोकांनी या, आपण तर इकडे तिकडे जात राहतो ना, मोठ्या संख्येत हजारोच्या संख्येने या, आजूबाजूच्या तालुक्यांना निमंत्रण द्या, सगळ्यांना निरोप द्या की कसल्याही परिस्थितीत आरेवाडीला जायला लागतं. मित्रांनो, आज पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा, किती संख्या आहे आपली, किती संख्या आहे, काय मिळालं तुम्हाला? अरे आम्ही गेम चेंजर आहोत, आम्हाला जास्तीत जास्त काय मिळतं, झडपीचं तिकीट, जास्तीत जास्त काय मिळतं, पंचायत समितीचं तिकीट. एखादा सभापती झाला का 2 पिढ्याचं मतदान ते घेतात, आम्ही तुम्हाला सभापती केलं, आम्ही तुम्हाला झडपीचं तिकीट दिलं, बरोबर. हे का असं झालं, का आपण मागास राहिलो? एका एका घरातले 4-4, 5-5 आमदार झाले, 6-7, 7-7 वेळा झाले, अख्ख्या जिल्ह्यात तुमचे आमदार किती झाले मोजा, हिशोब करा, संख्या बघा, किती आमदार झाले, किती टर्म झाल्या, विचार कधी येतो की नाही. 28 लोक फक्त आपली या महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आमदार झाली, किती लोक, 28 माणसं तर या राज्यातल्या 4 घरात झाली असतील, त्याचा बाप झाला असेल, आजोबा झाला असेल, आई झाली असेल, आजी झाली असेल, पोरगा झाला असेल, पुतण्या झाला असेल, अशी 4 घरं जर काढली तर त्यात 28 जणांची संख्या मिळेल. 4 घरं एका बाजूला आणि 2 कोटी समाज दुसऱ्या बाजूला, ही राजकारणातली तुमची आमची परिस्थिती आहे, ही तुमची आमची अवस्था आहे. वाघगावमध्ये आपला किल्ला का नाही ताब्यात दिला पवारांनी? राष्ट्रवादीमध्ये जी कोण लोक काम करते त्यांना माझा सवाल आहे, अरे यशवंतराव होळकरांचा जन्म झालेला वाघगावचा किल्ला जो सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलाय, ज्या वाड्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अनेक वेळा मुक्काम झालाय, ती वास्तू आपल्यासाठी महत्वाची आहे का नाही, ती वास्तू आपल्यासाठी प्रेरणादायी आहे का नाही, मग त्या वास्तूसाठी आपण लढा उभा केल्यानंतर ती वास्तू आपल्या ताब्यात का नाही दिली, याचा नीटपणे विचार करा. कारण तुम्हाला तो जो इतिहास आहे तो कळला नाही पाहिजे, तो वाडा नेस्तनाबूत झाला पाहिजे, तो वाडा पडला पाहिजे, होळकरांचं जे पराक्रमाची जी चिन्ह आहेत ती तुम्हाला दिसली नाही पाहिजे, यासाठी पवारांनी नेहमी भूमिका घेतली. पण तरी सुद्धा मी शांत बसत नाही, तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावरती मी राज्य सरकारकडे पाठपुरावा केलाय, आता राज्य सरकार तो वाडा ताब्यात घेतोय आणि राज्य संवर्धित अखेरचा लढा आंदोलन केलं राज्य सरकारनं. देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव दिलं. ह्या साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत. अरे एखाद्या चौकात झेंडा लावला तर मारामाऱ्या होतात, पोलीस स्टेशनला जावं लागतं, किती वाद तयार होतात समाजा समाजामध्ये, इतक्या मोठ्या ताकदीनं आहे. आता आपल्या सगळ्यांचा शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न धनगर आरक्षण अंमलबजावणीचा आहे.
आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून सांगतोय की आता सगळे एकत्र या, एका ताकदीनं या. माझं पद, माझी आमदारकी फार महत्वाचा विषय नाही आहे. या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेपुढे जर एसटीचा दाखला तुम्हाला आम्हाला मिळाला तर महाराष्ट्रामध्ये हजारो गोपीचंद काही दिवसामध्ये तयार होतील, एवढी ताकद या आरक्षणामध्ये आहे. इतकी ताकद आरक्षणामध्ये आहे. आणि एवढा अन्याय कुणावर झाला नाही या राज्यामध्ये. धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झाला ना तेवढा अन्याय कुणावरती झाला नाही. अरे धनगरांचे तालुके बघून पाणी दिले नाही. तुमच्या इंदापूर तालुक्यातल्या लाकडीपासून तरंगवाडीपर्यंतच्या गावात काय आहे, काय परिस्थिती आहे? बाबीरपासूनची गावं, नावी नावाचं गाव आहे, रुईचं गाव आहे, पाणी आहे का? माळशिरस तालुक्यातली धनगरांची गावं पाणी आहे? मंगलवेढा तालुक्यातली 35 धनगरांची गावं पाणी आहे? जर तालुक्याच्या पूर्व भागात धनगरांची सगळी 65 गावं आहेत, आता त्याला 1000 कोटी रुपये दिले. हे मी काही भागांचा तुम्हाला परिस्थिती सांगतोय. का नाही पाणी मिळालं, का नाही दिलं? कारण तुम्हाला दाबून ठेवायचं. बारामतीतली 44 गावं हे सगळ्या राज्यात टँकर पेटवतात. बारामतीत हे केलं, बारामतीत ते केलं, अमुक केलं, तमुक केलं. आता टँकर चालू आहे तिथं. कोण बोलतोय त्यावर? कोण विचार करताय? का नाही बोलत? हे दबावात राहणं बंद करून टाका. मी आता त्यांच्या विरोधात किती वर्ष राहा बोलतोय? काय माझं घर काढलं? काय करतेत तुम्ही? बोला ना ताकदीनं. अशा फाटक्या नोटा राज्यभर बोलत राहतेत. मी लक्ष देत नाही कुठं. इथं या, तिथं या, बघतो कुठं. मी त्याला दाद देत नाही. मी सगळीकडे फिरत असतो. पुण्यात येऊन दाखवा असं कुठं तर मी वाचलं टीव्हीवरती. मी जाऊन आलो 5-10 वेळा कार्यक्रम करून. कोण राहणं उभं कुठं मला दिसलं नाही. ही तुम्हाला भीती घालायची प्रक्रिया आहे. घाबरायचं काय कारण आहे? अरे एकटा यशवंतराव लढला एकटा. जेव्हा ते पुण्यात आले होते ना, पुण्यातलं जेव्हा त्यांच्या भावाला हत्तीच्या पायाखाली दिलं तेव्हा यशवंतराव एकटे चालत जेजुरी गडावरती आले होते. आणि जेजुरी गडावरून त्यांचाच तिथं मंदिर, त्यांच्या ताब्यातलं मंदिर, त्यांचा हिशोब करणारा सुद्धा घाबरला होता, वळण द्यायला तयार नव्हता. इतका मोठा पराभव झालाय. मग त्याने दुसरा घोडा तिथून घेतला आणि नागपूर मार्गे इंदूरला गेले. एकटा यशवंतराव होळकर ज्यांच्यानं कुठलं माझा वैयक्तिक यात काही स्वार्थ नाहीये. राज्यामध्ये नाही हे सरकारकडून सिद्ध करून घेतलंय. आपली लढाई निम्मी संपली धनगड राज्यात नाही इथंच. आता जे लोक येऊन बोलतात ना टीव्हीवरती त्यांचं चिंता करू नका. ती 10% लोक आहेत आदिवासी जमातीतली. किती? 10%. 90% लोकांना अजून एसटीचा धक्कालाच मिळाला नाही. 90% लोकांना धनगरांसारखं 33 जमाती आहेत की त्यांना धक्का मिळाला नाही हे कुणाला माहितच नाही. ह्याच्यावरती कुणी बोलत नाही. सरकारनं मी स्वतः पाठपुरावा करतोय की 45 आदिवासी जमातीपैकी 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमाती या महाराष्ट्रामध्ये आहेत की ज्यांना धनगरासारखा त्यांना सुद्धा धक्का मिळाला नाही. परंतु त्यांची लोकसंख्या मोजून त्या लोकसंख्येच्या बळावरती ते आमदार होतात, खासदार होतात, त्यांच्या मंत्रिमंडळात जातात. केंद्राचा निधी, राज्याचा निधी, शिक्षणातली टक्केवारी, नोकरीची टक्केवारी हे सगळी 90% हे 10% लोक घेतात. त्यामुळे मी ही धनगर जागर यात्रा झाल्याच्या नंतर त्या 33 अन्यायग्रस्त आदिवासी जमातींच्या साठी मी संपर्क अभियान राबवणार आहे आणि त्यांना एसटीचा दाखला मिळवून देण्यासाठी आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे. ते सगळे आपल्या बाजूने उभे आहेत. 33 जमातींचा आपल्या आरक्षणाला पाठिंबा आहे. कुणाकुणाला माहित आहे धनगरांना की आदिवासी 33 जमातीचा आपल्याला पाठिंबा आहे? माहित आहे तुम्हाला? हे सांगा सगळ्यांना लोकांना ठासून की आम्हाला आदिवासी जमातीचा अन्याय नाही. हे जे पुढाऱ्याच्या जवळची लोक आहेत ती आमच्या विरोधामध्ये बोलतायत. की कुणाच्या जवळची लोक आहेत तुम्हाला माहित आहे? पहिले ते मधुकर पिचड बोलायचे, आता कोण कोण बोलतेत बघा. ती कुणाच्या जवळची माणसं आहेत हे सगळं समजून घ्या. हे धनगरांना आरक्षणाचा विषय जर मार्गी लागला असता 90 तर हे पहिला मतदारसंघ बारामती आरक्षित झाला असता विधानसभेचा. कुठला? बारामती. ही लोक पुढे आले असते का? मी काय नुसतं बारामती टीका म्हणून नाही, 1 लाख लोक तिथं आहेत. इंदापूर सारखा मतदारसंघ आरक्षित झाला असता, जत सारखा मतदारसंघ आरक्षित झाला असता, सांगोल्यासारखा मतदारसंघ आरक्षित झाला असता, मराठवाड्यामध्ये मुखेड, गंगाखेड हे मतदारसंघ आरक्षित झाले असते. इतकी मोठी संख्या आहे, इतकी मोठी ताकद आहे. आणि म्हणून तुम्हाला जाणीवपूर्वक या आरक्षणापासून बाजूला ठेवलंय. पण हे आरक्षण आपल्याला कसल्याही परिस्थितीत मिळवायचं आहे. ही मिळवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे, ही मिळवण्याची थमक तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून जागर यात्रेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातल्या धनगर समाजाला माझं आव्हान आहे,
मागे काय झालं हे आता बाजूला ठेवा, पण पुढे काय करायचं आहे, आजच्या घडीला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा. मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिलं प्राधान्य धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीला देतोय आणि मग दुसरी कामं माझ्यासाठी नंतरची आहेत. मला पहिलं काम आहे धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी, म्हणून मी म्हणतोय मी पहिला धनगर आणि मग आमदार गोपीचंद पडळकर हे माझं यासाठी म्हणणं आहे असं. आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा सगळं प्राधान्यानं या सगळ्या विषयाला हात घाला. आता महत्वाचा विषय 22 तारखेचा, तुम्ही कसल्याही परिस्थितीत या, मोठ्या संख्येने या, एकदा कळू द्या राज्याला काय चाललंय. दरवर्षी तर हजारो लाखो लोक येतात तिथं, पण यावर्षी अत्यंत महत्वाचा आपला दसरा मेळावा आहे. 22 तारखेला तुम्ही सगळे ताकदीने या. ती किती जरी लोक आडवे आली ना तर त्यांना तुरवून पुढे आपल्याला जायचं आहे आणि आरक्षण कसल्याही परिस्थितीत मिळवायचं आहे. आम्ही नव्यानं आरक्षण मागत नाही. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घटनेनं आम्हाला आरक्षण दिलं आहे त्याची अंमलबजावणी करा म्हणतोय. कुणी असं म्हणायचं कारण नाही की धनगरांना आम्ही समावेश करून देणार नाही, हे डोक्यातलं काढून टाका. आपलं जे सगळं चालू आहे योग्य ट्रॅकवरती चालू आहे. ज्यांना कोणाला विरोध करायचा आहे त्यांना करू द्या, पण गेल्या 70 वर्षांपासून या धनगरांच्या वरती इतका मोठा अन्याय झालाय त्याला निश्चितपणे वाचा फुटेल, निश्चितपणे न्याय मिळेल, न्यायालयातून न्याय मिळेल. न्यायालयातून जर नाही मिळाला तर आपण रस्त्यावरची लढाई लढून राज्य सरकारला महाराष्ट्रातल्या धनगरांच्या पोराच्या हातामध्ये एकटीचा दाखला देण्यासाठी कसल्याही परिस्थितीत भाग पाडण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रित यावं एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि 22 तारखेला तुम्ही मोठ्या संख्येनं आरेवाडीच्या विरोबा बाणामध्ये या. मी घोषणा देतो, माझ्या पाठीमागे एक घोषणा जोरात द्या.